शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे चिंचोली गावातील शिंदू मोरे अंगणवाडी कार्यकर्ता हिला तीन अपत्य कारणाने शासनाने नोकरून काढले होते. मी सिंधू मोरेचा व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमुळे सिंधू मोरेला न्याय मिळाला. मला तीन अपत्यामुळं कमी केलं होतं, तरी माझे 2000 अगोदरचे अपत्य होते म्हणून मला कामावर घेतलं होतं. आणि अचानक त्यांना मला माझे मी 1.5 वर्ष 18 महिने काम केलं आणि नंतर मला कमी केलं. खूप धडपण आलं की मी आता मला सगळं माझं कुटुंब त्याच्यावरच अवलंबून होतं आणि आता एकदम मला कमी केलं तर मी आता काय करावं आणि असं म्हणजे काय करावं नेमकं असं सुचतच नव्हतं. आणि कोर्टात जावा मग असं मला न्याय मिळावा कोर्टात म्हणून मी कोर्टात गेले. कोर्टानं मला न्याय मिळाला, त्याच्यासाठी मला 27 महिने लागले. तरी पण मी माझा मुलगा 12वी पास केला आणि मुलगी DED केली. नंतर मला कामावर घेतलं आणि ते 1 लाख रुपये मला आतापर्यंत मिळाले. मला ते खूप खूप उपयोगी पडले. आमच्या मुलाचा नंबर लागला 12वीच्या नंतर डी फार्मसीला, त्याची फी वगैरे भरण्यात आम्हाला ते पैसा काय मिळाला. त्याच्यासाठी आम्हाला कोर्टानं बी मदत केली आणि राधिका ताई चिंचोलीकर यांची भरपूर आमच्यावर प्रेम असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आणि त्यातले त्यात दुसरे आमचे CDPO साहेब म्हणून एक गायकवाड साहेब होते, त्यांनी पण वेळोवेळी आम्हाला कागदपत्राची ती पूर्तता करून आम्हाला सहकार्य केलं आणि ऑर्डर पण दिली. आता म्हणजे खूप आनंद झाला की मला असं वाटत होतं की मी लेकरासोबत खेळायला मला खूप खूप आवडत होतं म्हणून मला आता अंगणवाडी कार्यकर्ती माझी नेमणूक झाली ना, मला खूप आनंद वाटायला. मी राधिका हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी.